आज मंगळवार दिनांक एकतीस मे दोन हजार बावीस रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची दोनशे सत्त्याण्णवी जयंतीनिमित्त कोपरगाव तालुक्यातील डाऊस खुर्द येथील वीरभद्र मंदिर येथे जय मल्हार ग्रुपच्या वतीनं साध्या पद्धतीनं साजरी साध्य करण्यात आली आहे या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलंय अहिल्याबाई यांचा जन्म अहमदनगर येथील चौंडी तालुक्यात झाला वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाई यांचे लग्न मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेरावशी झाले अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी अहिल्याबाई विधवा झाल्या तेव्हा अहिल्याबाई यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई यांना प्रजाहितासाठी सती जाण्यापासून रोखले तसेच हे राज्य तुम्हालाच सांभाळायचे आहे असे मल्हारराव म्हणाले त्यानंतर अहिल्याबाई यांनी राज्यकारभारावर का... राज आपलं लक्ष केंद्रित केलं मल्हारराव रा मोहिमेवर असताना अहिल्याबाई राजकारभार राज पाहायच्या त्यांनी लोकहितासाठी अनेक निर्णय घेतले कर संकलन आणि सारा वसुलीत बदल केले अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला अनेक पवित्र स्थळांची डागडुजी केली गोरगरिबांना दान केले चोर लुटारूंचा बंदोबस्त केला या कामगिरीमुळे भारतीय इतिहासात त्यांचं नाव अजरामर झालं आज त्यांच्या दोनशे सत्त्याण्णव जयंतीनिमित्त डाऊस खुर्द येथील जय मल्हार ग्रुपच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलंय सदरप्रसंगी अमोल तासकर किशोर कांदळकर विशाल बढे नाना बढे संदीप बढे रमेश बढे नंदू बढे गोरख बढे बाळासाहेब बढे राहुल बढे गणेश बढे चंदू बढे भानू पवार बापू कांदळकर संजय साबळे आदींसह जय ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते निर्भिळ कोपरगाव न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव